आज आपण पाहणार आहोत पंचामृत. सत्यनारायणची पूजा म्हटली किंवा आपल्या घरी काही पूजा असल्या तर आपल्याला पंचामृत हे लागतंच. तर त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवणार आहे. सर्वप्रथम आपण घेणार आहोत दही 3 चमचे, दूध 1 वाटी, 3 चमचे साखर, 1 चमचा तूप आणि 1 चमचा मध. आता आपण इथे घेणार आहोत बाऊल. बाऊलमध्ये आपण सर्वप्रथम दही घेणार आहोत, त्यानंतर साखर. आता 1 वाटी दूध घेणार आहोत, नंतर मध घेणार आहोत, आणि आता हे तूप घालून हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं. गुठळ्या सगळ्या विरघळल्या पाहिजे त्याच्यामध्ये. आपण हे सर्व साहित्य मिक्स करून घेतलं आहे. आता याच्यावर आपण एक तुळशीचं पान ठेवून घ्यायचं आहे आणि आपलं हे आता तीर्थ पूर्णपणे रेडी झालेलं आहे.